ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पैलवान अशोक पाटील यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। कोरोना महामारी कालावधीत रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी वाळवा तालुक्यातील कुरळप येथील युवक क्रांती ग्रामविकास पॅनेल व ग्रुप यांच्या वतीने पैलवान अशोक पाटील यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये 100च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले। यात तरुण युवक वर्गाचा जास्त समावेश होता। पैलवान अशोक पाटील हे गेले अनेक वर्ष सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सढळ हाताने मदत करण्यात अग्रेसर आहेत। त्यांनी शाळा शिकत असलेल्या गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी वही, पेन, पेन्सिल तसेच होतकरू स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, वही तसेच गोरगरीब जनतेसाठी धान्य, दिवाळीसाठी दिवाळी भेट। नदीला पूर आला त्यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांना धान्य, साहित्याचे वस्तूचं वाटप करून तसेच यावर्षी अवकाळी पाऊस पडल्याने ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांना जेवणाची सोय तसेच कोरोना कालावधीमध्ये पोलीस स्टेशन, MSCP, प्राथमिक आरोग्य केंद्र या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, अनेक वस्तूचं त्यांनी सामाजिक कार्याचे भान ठेवत सढळ हाताने मदत केली आहे। माननीय अशोक तात्या पाटील यांच्या आजच्या 49व्या वाढदिवसानिमित्त गेले 3 ते 4 वर्ष रक्तदान शिबिर किंवा इतर कार्यक्रम, अन्नदान असू दे, रक्तदान असू दे, वस्त्रदान असू दे, ह्यासारखे कार्यक्रम गेले 4 ते 5 वर्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवले जातात। तसेच त्याचप्रमाणे चालू वर्षीसुद्धा त्यांनी रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। अन्नदान करायचं आहे, गावातल्या शाळेतनी खवाटप करायचं आहे, तर ह्या इथून पुढेसुद्धा आम्ही प्रत्येक वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करू आणि जनतेच्या ज्या मुख्य गरज आहे रक्ताची पेशंटला ती भागवण्याचं काम ह्या निमित्तानं होणार आहे, ज्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही हे नियोजन करणार आणि करत राहणार। त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल अनेक संस्थांनी घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत। आज कुरळपमध्ये त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे। पैलवान अशोक पाटील तात्या यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। यात 100च्या वर रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले। हे रक्तदान करून घेण्यासाठी वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर तसेच प्रकाश मेमोरियल हॉस्पिटल इस्लामपूर या ब्लड बँकेने परिश्रम घेतले। आज पैलवान अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज हनुमान मंदिरमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून रक्तदान हे श्रेष्ठ दान अशा पद्धतीचं असल्यामुळे रक्तामुळे जी कोरोनाच्या ह्या महामारीमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून आम्ही आमचे युवा नेते अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा रक्तदानाचा कार्यक्रम हा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक वर्षी हा राबवण्यात येत आहे। तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व प्रमुख मंडळी व कार्यकर्त्यांनी आम्ही लहान मुलांना खाऊ वाटप व जे शेत ऊसतोडी मजुरांना सुद्धा आम्ही त्या निमित्तानं आम्ही खाऊ वाटप करणार आहे। तोसुद्धा कार्यक्रम आज दिवसभर आम्ही संध्याकाळी प्रमुख हा आमचा सत्कारमूर्तींचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यावेळी मारुती जाधव, सुभाष पाटील, विलास जाधव, VT पाटील, सुनील पाटील गुंडाभाऊ, सुनील कांबळे ॲडव्होकेट, राजाराम पाटील, गौतम कांबळे, मदन शेट्टे, उत्तम वायदंडे तसेच युवक क्रांती ग्रामविकास पॅनल व ग्रुपचे सर्व कार्यकर्ते या शिबिरामध्ये सहकार्य करत होते। रक्तदान हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। रक्तदान म्हणजे जीवनदान। सन्माननीय अशोक पाटील तात्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मारुती मंदिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। सकाळच्या वेळी बराच मोठा प्रतिसाद युवकांचा मिळालेला आहे आणि रक्तदान शिबिर इथे आयोजित केल्यामुळे कोरोना काळात रक्तदानाचा जो तुटवडा निर्माण झाला सर्व महाराष्ट्रात आपल्याला गरज आहे रक्ताची आणि त्या रक्तदान केल्यामुळं इथं जे रक्त उपलब्ध होईल कोणत्या ना कोणत्या लोकांना त्याचा उपयोग होईल आणि त्याला जीवदान मिळेल
रक्तदान करणे हे महान मुख्य कार्य आहे। हे कार्य प्रत्येक वर्षी अशोक तात्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं असतं। ह्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर इथं आयोजित केलेलं आहे। त्यातून जी रक्त आपल्याने कलेक्ट होईल त्या सर्वांचा उपयोग भविष्यात लोकांना जीवनात जीवदान मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल। हे शिबिर हनुमान मंदिरात घेतलं होतं। महानकरी न्यूज साठी कुरोळा फोन भगवान देवकर।